मी साधना झपाटे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कर्मचारी संघटनेचे मी अध्यक्ष आहे। आज आमचं आंदोलन याच्यासाठी आहे की आम्ही वर्धिनीमध्ये काम कर 2013 पासून काम करत आहो आणि गेल्या 2 वर्षापासून आमच्या हाताला काम नाही आहे। मग आमच्या डोक्यावर शिरावर आमच्या कुटुंबाचा भार आहे आणि 2 वर्षापासून लॉकडाऊनमुळे आम्हाला काम नाही आहे आणि असंही आम्हाला वर्षातून फक्त 3 किंवा 4 महिन्याचं काम मिळत होतं आणि त्यातही आमचा मोबदला कमी मिळत होता आम्हाला। तर आम्हाला शासनाला हीच विनंती करायची आहे, हीच मागणी करायची आहे की आम्हाला नियमित काम द्यावे शासनाने आणि आमच्या वेतनमध्ये सुद्धा वाढ करावी। आता जर आमच्या आंदोलनाला जर आमची मागणी आमची पूर्ण झाली नाही तर आम्ही मंत्रालयापर्यंत जाऊ इच्छितो आणि आमच्या सर्व वर्धिनीचा हा इशारा आहे त्यांना की आम्ही आमरण उपोषण करायला सुद्धा तयार आहे। आम्हाला महत्त्वाचं म्हणजे नियमित काम पाहिजे आहे आणि शासकीय सेवासुद्धा पाहिजे आहे, संरक्षणसुद्धा पाहिजे आहे। माझं नाव जयश्री रवींद्र लोहोवे, मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष म्हणून आहे आणि आमच्या वर्धिनींची मागणी अशी आहे की वर्धिनी 2013 पासून कंटिन्यूमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सान्निध्यामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा न सोडलेला आहे आणि आमच्या वर्धा जिल्हा हा पायलट असून वर्धा जिल्ह्यातील वर्धिनींनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वर्धिनी कॅडर तयार केलेला आहे। प्रत्येक कॅडर तयार केलेला आहे, CRP, पशुसखी, कृषीसखी, आरोग्यसखी, विमासखी, सगळ्या सख्यांना वर्धिनी ताईंनी तयार केलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रत्येकांना सक्षम बनवलेलं आहे, प्रत्येकांच्या उद्योग उभारण्यामध्ये मदत केलेली आहे। पण असं असूनही सुद्धा वर्धा जिल्ह्यातील वर्धिनी यांना कुठल्याही पद्धतीचा शासकीय मोबदला मिळत नाही आणि विशेष म्हणजे आता मागच्या महिन्याच्या ह्याच्यामध्ये राऊंडमध्ये आम्हा वर्धिनींना 2-2 दिवसाचं पेमेंटसुद्धा कमी मिळालेलं आहे आणि हे पेमेंट जर असं शासन कपात करत राहील आणि 12 महिने काम देत नाही राहील तर वर्धिनींच्या कुटुंबाचं काय होईल हा पण एक मोठा प्रश्न आहे। सगळ्यांची मुलं एज्युकेशन घेत आहे, म्हणजे ह्या ज्या वर्धिनी आहे ह्या सगळ्या वर्धी गरीब कुटुंबातील आहे, विधवा आहे, परित्यक्त आहे, एकल आहे, घटस्फोटित आहे, परित्यक्त आहे, अशा विधवा अशा महिला आपण वर्धिनीमध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे शासनाने आणि शासन म्हणते एका साईडने की आपलं सामाजिक सुरक्षा महिलांसाठी, महिलांना 50% आरक्षण, पण आरक्षण जरी म्हणजे कागदोपत्री लागू असेल पण वर्धिनींना हे पुरेसा मिळत नाही आणि हा बाकी जिल्ह्यात जाऊन वर्धिनी इतक्या संघर्षपणाने कुठलाही त्यांच्यावरती आपत्ती याच्यामध्ये पण आली असेल तरी पण कुठल्याही परिस्थितीमध्ये न डकमकता वर्धिनी काम करतात आणि अशा परभणी जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याच वर्धिनीसोबत काही अपघात झालेला आहे, काही मृत्यू पडलेला आहे पण शासनाने त्यांना कुठलाही कवडी मोलाचं योगदान दिलेलं नाही, कुठली मदत केलेली नाही। मग असं जर तुम्ही शासन म्हणते की एका साईडनी वर्धिनींना महाराष्ट्राबाहेर घ्या, महाराष्ट्रामध्ये काम द्या आणि वर्धिनीची कुठलीही दखल घेतली जात नाही, त्यांचा राहण्याचा ठिकाणा नसतो, त्यांना व्यवस्थित सुरक्षा मिळत नाही याची शासनाने दखल घ्यावी आणि आमची सगळ्या 1086 वर्धिनीची मागणी अशी आहे की आम्हाला सतत नियमित 12 महिने काम मिळावं। काम जर नाही मिळालं तर पुढील इशारा असा राहील की उग्र आंदोलनसुद्धा वर्धिनी करू शकतात, असा इशारा आमच्या सगळ्या वर्धिनीतर्फे करू इच्छिते।